गोवंश जातीची जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं आढळून आल्याने शहर वाहतूक शाखा आणि तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. अहमदनगर शहरात शहर वाहतूक नियंत्रण शाखा या शाखेमार्फत नगर शहरातील वाहतुकीचे नियमन आणि नाकाबंदी करण्याकामी विविध चौकात पोलीस अधिकारी आणि अंमलदार नेमण्यात येतात. 4 सप्टेंबर 2024 रोजी शहर वाहतूक शाखेमार्फत कोठला स्टँड अहमदनगर या ठिकाणी नाकाबंदी नेमली असता पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील कोठला मंगल गेट या ठिकाणी महाराष्ट्रातून कुठून तरी गोवंशीय जातीची जनावरं कत्तल करून मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरांना मालवाहतूक वाहनातून डांबून ठेवत चारा पाण्याची कुठलीच व्यवस्था न करता छत्रपती संभाजीनगर रोडनं घेऊन येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने कोठला स्टँडच्या दिशेनं येणारी 4 संशयित मालवाहतूक वाहनं थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं वाहनांची तपासणी केली असता त्यात 5 काळ्या रंगाच्या जर्सी गाई गोवंश जातीची 61 लहान मोठी अशी वासरं आढळून आली. संबंधित वाहन चालकाची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावं वसीम इसाक सय्यद खाटिक गल्ली अहमदनगर आतिक लतीफ कुरेशी राहणार राहुरी अहमदनगर सुलतान एनुद्दीन कुरेशी राहणार इस्लामपुरा तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि जमील अब्दुल सय्यद राहणार कोठला घासगल्ली अहमदनगर अशी त्यांनी नावं सांगितली. संबंधित इस्मानकडून 11,46,000 रुपयांचा मुद्देमाल पंचसमक्ष पंचनामा करत जप्त करण्यात आलाय. त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कोठला स्टँड अहमदनगर या ठिकाणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.